नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सगळे रेडी आहेत? हो हो. मला फॉलो करा. हात सरळ, खांद्याच्या लेवलला घ्यायचे, वर करायचे, आकाशाकडे न्यायचं, लॉक करायचे, डोक्यावर असे ठेवा, हळूवारपणे वर स्ट्रेच करत होल्ड करून वर घ्यायचे, डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. अरे काय झालं? अरे याचा श्वास बंद आहे, याला CPR द्यायला लागेल. काय झालं, कसा पडला हा? बॉल लागला आणि पडले. आम्हाला वाटलं ध्यास करता करता पडायचं पण आहे. काय झालं, कोणी मारला बॉल? कोणी मारला? या दीदीनी. माताला माउथ टू माउथ श्वास द्यायला लागेल. कोण देणार आहे? हा एक काम कर, आपले सर आहेत ना, तू दे. मी नाही. दर्शन तू दे. मी कौशल तू दे. मी नाही देणार. हे दिशा तूच दे. मी नाही देणार. अक्षर तूच दे. एक काम करू, या दीदीनी बॉल मारला हिलाच देऊ दे. ओके, मी ट्राय करते. द्याना आलो होत जरा. सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सरांना त्रास झाला. नाही ना दीदी, ते दादूचं रोजच दे. कुठल्याही मुलीशी बोलताना तो घाबरतोस. आता मग कसा जाऊन बसला तिथे? खरे हो, खर तर काय नाही, म्हणजे मुलींचं आणि माझं काय लफट, म्हणजे काय लोचा हेच कळत नाही मला. लहानपणापासूनच भीती वाटते मला मुलींची, म्हणजे मुली दिसल्या की मी पळायला लागतो. सांगितलं तुम्हाला मी, मी काय करणार नाही तुला, बस तू. तुम्ही हसताय काय? इथे माझे लागले, इथे माझी वाट लागली आणि हे हसतायत. मी आंटी वाटते का रे तुला? नाही का? नाही मग बस ना, अहो जाहो तुम्ही आम्ही, काय चाललंय? नाही काय म्हणू मी. अरे तू म्हण. बाय द वे, मी प्रिया, प्रिया मालेगावकर. आणि तू? मी हॅरी. हॅरी 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 कोण? हॅरी पोंक्षे. क्यूट. तू पण क्यूट, तुझं नाव तर त्याहूनही जास्त क्यूट. हॅरी पोंक्षे. दीदी हरी पोंक्षे, हॅरी पोंक्षे नाही. बंट्या जा ना, तुला अभ्यास असेल ना, जा कर पूर्ण. झाला माझा अभ्यास. बाळा अभ्यास कधीच पूर्ण होत नसतो. माझ्या बाबांना विचार, मग कळेल तुला. जाणार मी मुलींच्या समोर, तुला बोलायला फाटते आणि आता तुझी सेटिंग लागली, तूच मला ओरडतोय. ते काय ना, म्हणजे मला माझं खरं नाव सांगायला आवडत नाही, हरी हे, म्हणून मी सगळ्यांना हॅरी सांगतो. मी तुला हॅरीच म्हणेन. बाय द वे, तू फक्त लहान मुलांनाच योगा शिकवतोस का? नाही तसं काय नाही, खरं तर याच वयात मुलांनी योगा शिकायला हवा, म्हणजे यांची बॉडी आणि मेंटल हेल्थ चांगली राहते. आणि अनाथ आश्रमातली मुलं, यांच्याकडनं मी पैसे नाही घेत. काय झालं? नाही, आय कॅन्ट बिलीव्ह की अजूनही जगात तुझ्यासारखे मुलं आहेत. मी पण येऊ तुमच्या योगा क्लासला, मला आवडेल. चालेल ना मला, म्हणजे दादाला चालेल. कोण दादू? ठीक आहे, मग मी उद्या येते 7 वाजता. फोन नंबर घे ना. अजित फोन नंबर. ऑफकोर्स घे ना. फोन दे तुझा. फोन
फोन नाही आहे. एक मिनिट, इथे कुठे गेला फोन? हा भेटला. हे गे पासवर्ड 3256. तुला पासवर्ड माहितीये? सगळ्या क्लासला माहितीये. मिस कॉल दे मला. दिलाय. ओके चल बाय. दा बाय बोल. बाय बाय. काय काय पासवर्ड माहितीये तुम्हाला? पासवर्ड माहितीये? सॉरी सॉरी सॉरी. मोबाईल दे. मोबाईल घेऊन चाललाय. येऊ का खेळायला? मिनूताई मिनूताई कुठे होतास रे? केव्हाचा गेलायस? माझी नेलपेंट आणलीस का? आणली ना. हे घ्या. थँक्यू काकू. ही तुमची ताजी ताजी भाजी. आता कसली आली ताजी? शिळी झाली असेल. काय रे केव्हाचा गेला होतोस तू? मी तुम्हाला सांगितलं ना मला उशीर होणार आहे. तुम्ही ऐकत नाही त्याला मी तरी काय करणार? उपकारच केलेस रे बाबा तू. आणि काय रे, अरे पिशव्या किती हलक्या लागतात मला. काकू पिशव्या हलक्या नाहीये, तुमचे हात जड झालेत. थोडं वजन कमी करा आता. काय झालं का तुला दातात काढायला? पाय जड होतात ऐकलं होतं, हात पहिल्यांदाच ऐकते. माझ्या सिगरेट. काका मी तुमच्या सिगरेट नाही आणल्यात कारण त्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाही आहेत. माझं आरोग्य? सिगरेटचे पैसे खाल्ले असतील ना. काका तुम्ही पैसे कधी देतात का? आणि माझे उरलेले पैसे? नेल पॉलिशच्या उरलेल्या पैशातूनच भाज्या आणल्यात त्या. काकू पण पैसे फार कमी देतात. चला आता बाय. खूप बोललो मी तुमच्याशी. अरे पण थांब ना. आता काय? हा शेड क्रिम्सनच आहे पण खूप लाईट आहे रे. हा खूप लाईट आहे? तो खूप डार्क होता. मग एक काम कर ना, हा आणि तो दोन्ही शेड एकत्र कर म्हणजे मिडल टोन बनेल, है ना? अरे हो ना. ब्रिलियंट ना. हा हेच कर आता. अरे पण ऐक ना, याचं नाव तरी सांग. हरिझन. हे आता नवीन हॅरिसन काय? जाऊ दे ना. हा घ्या तुमचा हार आणि तुमची फुलं. सॉरी थोडा उशीर झाला यायला मला. नाही मी बघतोय. या चाळीतल्या नालायक लोकांनी तुला कामाला लावून ठेवलं होतं. हा सकाळ झाली की यांची बोंबाबोंब सुरू होती. हरी हरी नालायक लेकाचे. हॅलो. आता कामावर कसं जाऊ मी? अरे सांग ना कामावर कसं जाऊ? काय पोंगसे काय झालं? व्हायचंय काय? बापाची लायकी काढायची, इज्जत काढायची एक संधी सोडत नाही चिरंजीव. अगो बाई शर्ट फाडलास की रे? फाडला नाही, शर्ट वर इस्त्री ठेवून गेला लोकांच्या कामात केळाकांडी करायला. आणि नालायकाने वर शर्ट मस्त पैकी घडी करून ठेवून दिला. मी समजू शकते हो, मुलं चांगली निघाली नाहीत ना की आई बापांच्या डोक्याला अगदी त्रास असतो. कल्पना करू शकते हो मी. पण आमचं तसं नाहीये. आमचा मिथून या हरीच्या स्वयाचा असेल पण केवढा जबाबदार झालाय आताच. आम्हाला कसली चिंताच नाहीये. अहो इथं प्रसंग काय? तुम्ही बोलताय काय? काही झालं की आपलं मिथून पुराण सुरू. अरे वा 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 वा. आणि तुम्हा दोघा नवरा बायकांचं उठ सुट आपलं मिनू मिनू चालू असत. ते मिनू मिनू काय मिनू मिनू? आता बोलो ते पुराण की हरी कथा? अहो पण आम्ही किमान आमच्या मिनू या मुली बद्दल बोलतो, पण तुम्ही तुमच्या मुलाबद्दल बोलता का त्या मिथून नटाबद्दल बोलता हे काही कळत नाही हो. काय तुम्ही? सध्या आपण माझ्या मुलाबद्दल बोलतोय हे लक्षात आहे ना तुमच्या? आहे चांगलंच लक्षात आहे. काय रे हरी आता कामावर कसं जायचं त्यांनी? आणि असं चड्डीवर उभे असलेले बरे दिसायला ते काय मिथून चक्रवर्ती आहेत का? हरी अरे अभ्यासात नाही तर नाही, निदान काम तरी धड करत जा. त्याला सांगून काही उपयोग नाही. तुमच्यापेक्षाही जाड कातडीचा आहे तो. ओ तोंड सांभाळून बोलायचं. तुमच्याबद्दल बोलताना आणखीन किती सांभाळणार?
थांब आता, मी ना असाच जातो ऑफिसला चड्डी बनियनवर, म्हणजे तुला चांगली अद्दल कळेल. बाबा मी तुम्हाला असं जाऊ नाही देणार. नाही मी आता असाच कामावर जाणार. बाबा मी तुम्हाला असं नाही जाऊ देणार. असाच कामावर जाणार. तुम्ही नाही जायचं. शहाणपणा करायचा नाही. माझी बॅग घेऊन ये. मी आज असाच कामावर जाणार. नाही जायचं. जाणार नाही. जाणार नाही. जाणार. जा माझा शर्ट नीट करून दे. अरे मनोहर काय तमाशा लावलायस? चल आत हो. तुम्ही काय हसताय? तुम्हाला वेगळं सांगू? चला निघा, तमाशा संपला. आता दुसरीकडे जाऊन ना खूपसा. हे बघा, मी शेजार धर्म म्हणून आले होते विचारपूस करायला. तुमचा शेजार धर्म मला चांगलाच कळतो. निघा. निघतो. तुमचं चालू दे. कंटिन्यू कंटिन्यू. मनोहर काय चाललंय हे सगळं? हरी काय झालं? अरे बोल ना, गप्प का? स्वतःविषयी समर्थन करताना तुझी दातखीळ का बसते? काका काल बाबांच्या शर्टला इस्त्री करत होतो. बने काका जडे सामान उचलताना दिसले. तुम्हाला माहिती ना त्यांना बीपी आणि हार्टचा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना मदत करायला गेलो तेवढ्यात गरम इस्त्री शर्टवर. शर्टवर ना इस्त्री फिरवलीस तू? माझ्या हृदयावर नाही, माझ्या आयुष्यावर इस्त्री फिरवलीस तू. मनोहर बस झाला, आता कपडे कर आणि आता ऑफिसला जा. सगळं ऐकलंय मी. ते तुझ्या हसण्याला फसणार नाहीये मी. कसं काय जमतो रे तुला? कोणी काही बोललं तरी सगळं सहन करायचं. सोड रे भाई, आपले बापू का तो रोज काय यार, आपण लक्ष नसतं द्यायचं. अरे मग तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे ना. पटकन ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि बघ ना एखादी चांगली नोकरी. अरे यार, अभ्यास करून नोकरी करून कधी कोणाचं भलं झालंय का मला सांग. माझा बापू ना एकच स्वप्न बघत राहतो, त्याला फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हायचंय. 1 BHK 1 BHK करत मारणार आहे तो. अरे मग त्यांचं स्वप्न पूर्ण करायला तू मदत करणार त्यांना? तेच तर भाई, म्हणूनच तर आपल्याला नोकरी नाही करायची. बापूचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर आपल्याला बिझनेस करावा लागणार आणि आपण बिझनेसच करणार. यार सतत टोमणे मारत असतो मला. फ्लॅटचे पेपर एकदा का त्याच्या तोंडावर मारले ना की त्याचं उतरलेलं तोंड बघून असं बॅड वाजून त्याच्यासमोर नाचत बसणार मी. मला वाटतं आता सध्या तरी तू तुझ्या परवाच्या पेपरचा विचार करावास, नाहीतर तुझा बापू सॉरी काका तुझा बँड वाजवतील. अरे यार, पेपरची कशाला आठवण करून दिली? माझा बँड ऑलरेडी वाजायला लागलाय. मला आता बापासमोर थोडं तरी अभ्यासाचं नाटक करावं लागणार. तू साईड हो बाबा. अरे अरे थांब.